बी इलेक्ट्रॉनिक झाल्यावर पुढील रिसर्च करण्यासाठी मी आय आय टी कानपूरला ॲडमिशन घेतली. तिथं गेल्यावर मला लक्षात आलं, ज्या टॉपिकचा रिलेव्हन्स जास्त त्यावर रिसर्च होण्याच्या ऐवजी ज्याचा पेपर पब्लिश होण्याची शक्यता जास्त त्याच्यावरच अधिक रिसर्च होतो. आय आय टीमध्ये मला आणखी एक विरोधाभास लक्षात आला. आमचे सफाई कामगार, कॅन्टीनचे पोरे, पानठेलेवाले यांचं एक छोटंसं गाव होतं नागपरी. त्या गावात 12-12 तास लोड शेड्यूल आणि एक गेट ओलांडलं की आय आय टीमध्ये 24 तास वीज, 24 तास फुकट इंटरनेट. काय करायचं नाही हे मला आय आय टीने चांगलंच शिकवलं. तसं आय आय टीने मला चांगल्या पगाराची नोकरीही दिली, पैसे खूप मिळायचे. पण मी ज्या व्हिडिओ कॉम्प्रेशन अल्गोरिदमवर काम करायचो त्याचा सर्वसामान्यांना काही उपयोग होता का? मग अशी नोकरी करणं, मॉल्समध्ये शॉपिंग करणं, मल्टिप्लेक्समध्ये मूवीज बघणं आणि गाड्यांच्या गर्दीत आपली एक गाडी घुसवणं, यातच माझ्या जीवनाची धन्यता आहे.